हॅलो फ्रेंड्स, तर आज मी बनवणार आहे रोटी चीज पॅटीस। हे एकदम पटकन आणि इझिली होऊन जाते। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे शेजवान चटणी आणि चीज आणि चपाती। सो लेट्स स्टार्ट। आधी आपल्याला चीज पूर्ण हे करून घ्यायचं आहे। आता आपण ह्याला स्मॅश करून घेऊया। आता आपण आता आपल्या शेजारचं पण टाकूया। आणि आता आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। असं आपल्याला पूर्ण चीजला चांगलं मिक्स करून घेणार। आता आपण चपाती घेऊया। आणि त्यामध्ये आपण स्क्वेअर मध्ये आपल्याला हा चीज टाकून घ्यायचा आहे। आता आपल्याला पूर्ण एक छोटासा हे बनवून घ्यायचं आहे। आता आपण असंच दुसरी चपातीला सुद्धा असंच करून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण ह्याला ठेवूया गॅसवर। तर आता आपण पाणी आपलं गॅसवर ठेवूया। आता आपण त्यामध्ये टाकूया बटर।
बटर चांगला मेल्ट झाला की आपण चपाती टाकूया. आता आपण याच्यामध्ये आता चांगल्या दोरी वासून आपल्याला परतून घ्यायचंय. असं आपलं रोटी पॅटीस 5 मिनिटात पटकन तयार होत, एकदम मस्त आहे खायला. तर आता आपण याला डिशमध्ये सर्व्ह करूया. आणि कट करूया, करून बघूया की कसं आहे ते. Yum, cheesy. तर असं आपल्या इकडे बनलेलं आहे. सो गाइस, हे बघा की मस्त एकदम चीज पूर्ण मेल्ट झालेला आहे. आणि तुम्ही तुमच्या घरी असं बनवू शकता. आणि हे खायला सुद्धा यम्मी आणि दिसायला सुद्धा यम्मी आहे. तर तुम्ही तुमच्या घरी सुद्धा बनवा. आणि तुम्हाला आवडलं तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो गाईज, बघा तुम चीज एकदम मस्त मेल्ट झालेला आहे. असं तुम्ही तुमच्या घरी सुद्धा छान छान रेसिपीज बनवू शकतात. आणि हे दिसायला सुद्धा यम्मी आहे आणि खायला सुद्धा यम्मी आहे. आणि जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.